राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदगढ़ के जिलाध्यक्ष किरण अदकरी ने तुमसर शहर में प्रेस कॉन्फ्रेंस 19 अक्टूबर को शाम 6 बजे रखी, जहां उन्होंने पत्रकारों से बातचीत करते हुए कहा कि अभी तक किसके पक्ष के खाते में प्रत्याशी की टिकट जाएगी अभी तक तय नहीं हुआ है। 22 अक्टूबर को तीनों पक्ष की तरफ से मेड़ावा का आयोजन तुमसर शहर में रखा गया है। इस प्रेस कॉन्फ्रेंस में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदगढ़, कांग्रेस, शिवसेना, उद्योगगढ़ के वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित थे। महाविकास आघाडीची अजून तिकीटचा निर्णय झालेला नाही, तुमसर विधानसभेच्या जागा वाटपाचा सुद्धा निर्णय अजून झालेला नाही, त्याच्यामुळे तिकीट कोणाला जाईल हे काही निश्चित झालेलं नाही आहे। आज आम्ही या ठिकाणी आपल्या काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब यांचा गट आणि आपली महाविकास आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा एक मोठा मेळावा तुमसरमध्ये घेण्याचा ठरवलेला आहे आणि हा मेळावा 22 तारखेला होणार आहे तुमसरमध्ये। त्या मेळाव्याची रूपरेषा ठरवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज सगळे प्रमुख कार्यकर्ते दोन्ही पक्षाचे बसलो होतो आणि त्याची रूपरेषा ठरवलेली आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी त्या मेळाव्याला यावं अशा पद्धतीचं आवाहन या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणे आणि पुढची वाटचाल ठरवणे त्या दृष्टिकोनातून हा महामेळावा होणार आहे। 8-10 हजार कार्यकर्ते या महामेळाव्याला उपस्थित राहतील अशी अपेक्षा। सर, या पक्ष म्हणजे तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते इथे राहणार आहेत? सगळे कार्यकर्ते राहणार, महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते त्या मेळाव्याला उपस्थित राहणार, सोबतच कम्युनिस्ट पार्टी, शिवसेना। आतापर्यंत जिल्ह्यामध्ये भंडारा जिल्ह्यातील तिकीट फायनल झालेले नाही आहेत, तर आपल्याला असं वाटतं की तुमसर क्षेत्रामध्ये कोणत्या आघाडीला तिकीट देणार आहे? तेच ठरलं नाही अजून। ही जागा काँग्रेस पक्षाला जाणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रजी पवार साहेब यांच्या गटाला जाणार आहे अजून निश्चित झालेलं नाही आहे। त्याच्यामुळे आता सांगता येणार नाही तिकीट कोणाला जाईल, उमेदवार कोण असणार हे काही सांगता येणार नाही। सर, आचारसंहिता पण लागलेली आहे, ते एवढा मोठा मेळा आपण घेणार तर यांची परमिशनसुद्धा आपल्याला लागेल। आपण आचारसंहितेचं पूर्ण पालन करूनच हा मेळावा घेणार आहोत, कुठेही आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही याची काळजी आम्ही पूर्ण घेणार। किती लोक संख्या असतील? 8-10 हजार कार्यकर्ते राहणार अशा पद्धतीची अपेक्षा आहे। आताच्या विधानसभेची नांदी खऱ्या अर्थानं सुरू झालेली आहे। अशा ज्या तुमसर विधानसभेचा जो खूप मोठा पेच निर्माण झाला खऱ्या अर्थानं, या ठिकाणी दावी प्रतिदावे जरी होत असले पण अजूनपर्यंत सीट शेअरिंग झालेली नाही आहे। त्याच्यामुळे काँग्रेस की राष्ट्रवादी असा संभ्रम उमेदवारामध्ये आणि मतदारामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे सीट शेअरिंग न झाल्यामुळे आम्ही या ठिकाणी स्वतःची एक शक्ती महाविकास आघाडी म्हणून आम्ही जनतेपुढे निघणार आहोत। त्याकरता आम्ही एक मोठा महामेळावा, एल्गार मेळावा हा आयोजित केलेला 22 तारखेला तुमसर शहरामध्हे आणि त्याच्यामध्ये 8-10 हजार लोक उपस्थित राहतील आणि यामधून आमच्या नेत्यांचे आम्ही लक्ष आपल्याकडे केंद्रित इच्छितो की वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या निष्ठावंत लोकांच्याच विचार करावा हा त्यामागचा आमच्या खऱ्या अर्थानं उद्देश। आम्हाला माहिती पडवलं होतं की विधानसभा तुमसरमध्ये तुतारीला तिकीट फायनल झालेली आहे आणि नवीनच चेहरा इथं आलेला आहे म्हणून अजूनपर्यंत तिकीट शेअरिंग झालेली नाही आहे। रामटेक आणि तुमसरवर पेच कायम आहे, त्यासाठीच मॅरेथॉन बैठका ह्या मुंबईमध्ये सुरू आहेत आणि आताच शरदचंद्र पवार साहेबांच्या आजच्या ज्या सूचनेनुसार या दोन्ही तिकीटचा निर्णय हा केंद्रीय बोर्डाकडे म्हणजे दिल्लीमध्ये गेला आणि दिल्लीमध्ये सुद्धा आज बैठक सुरू आहे आणि त्याचा निर्णय 1-2 दिवसातच होणार आहे। असा की आमची जे माहिती आहे, महायुतीमध्ये ही जागा कदाचित तुतारीला जाऊ शकते किंवा आमच्याकडे राहू शकते। अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाकडे राहिली आणि तुतारीकडे राहिली तरी आमचे जे 12 कॅन्डिडेट आहेत म्हणजे 12 लोकांनी आम्ही तिकीट मागितली आहे, 8 आमच्या काँग्रेस पक्षातील आहे आणि 4 हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे। तर आमचं असं म्हणणं आहे की सगळे आम्ही एका आहोत आणि आमचं असं म्हणणं आहे की पक्ष श्रेष्ठीने आमच्या 12 म्हणून एकाला विचार करून तिकीट द्यावे। जर 12 म्हणून एकाला तिकीट दिली तर निश्चितच आम्ही पूर्ण ताकदीनिशी त्याच्या पाठीशी उभे राहू, पूर्ण दोन्ही पक्ष, तिन्ही पक्ष, पूर्ण महाआघाडी त्याच्या पाठीशी उभी राहील। आम्हाला कम्युनिस्ट पार्टीचाही त्याच्यामध्ये सपोर्ट आहे आणि जो एक कॅन्डिडेट आम्हाला आमचे पक्ष श्रेष्ठ देतील आमच्या 12 म्हणून त्याला आम्ही लिहू ना। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।